जनतेला परिवर्तन हवं आहे ईडी आघाडीनं त्यांची ताकद व्हायला हवं असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोलत होते जनतेचा आदेश नम्रतेनं स्वीकारत असून त्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी इंडी आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करेल याकरता सर्व मित्रपक्षांनी अनुशासित राहून एकजूट राखणं गरजेचं आहे सत्तेत असो वा नसो अव्याहतपणे लोकांसाठी काम करत राहू असं आश्वासन त्यांनी दिलं खरगे यांनी इंडी आघाडीतल्या सर्व घटक पक्षांचे आभार देखील मानले आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं अशी विनंती या समितीनं एकमुखानं केली अशी माहिती काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांनी या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली राहुल गांधी लवकरच याबद्दल आपला निर्णय जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी नेते राहुल गांधी यांच्यासह राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेते के सी वेणुगोपाल जयराम रमेश आणि इतर सदस्य उपस्थित होते काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठकही आज होत आहे या बैठकीत संसदीय दलाच्या प्रमुख म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली त्यांच्या नावाचा प्रस्ताव मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडला आणि तो एकमतानं मंजूर करण्यात आला तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षांच्या बैठकाही आज होत आहेत